आपल्या मागच्या लेक्चर मध्ये आपण रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी हे पाहिलेलं होतं. आतापर्यंत आपण युटिलिटीच्या युटिलिटी म्हणजे काय, टाइप्स ऑफ युटिलिटी, युटिलिटीचे फीचर्स, टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी या कन्सेप्ट आणि टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी यांच्यामधला परस्पर संबंध, द रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी शिकलेलो आहोत. आता याची पुढची जी स्टेप आहे ती आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. पण आपण आज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी शिकणार नाही आहोत. आपण आज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी शिकणार नाही आहोत. मी लॉचा प्रश्न शिकवण्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन शेअर करत आहे. एक अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुम्हाला सांगायची आहे जी आपल्याला आपला इकॉनॉमिक्सचा पेपर सॉल्व करताना अतिशय गरजेची आहे. तर आपल्याला लॉचा प्रश्न शिकायच्या आधी आपल्या 12वीच्या इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला 3 लॉ शिकायचे आहेत. आपल्याला 12वीच्या इकॉनॉमिक्समध्ये टोटल सिलेबसमध्ये 3 लॉ आहेत. एक आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, सेकंड लॉ ऑफ डिमांड, थर्ड आहे लॉ ऑफ सप्लाय. हे 3 लॉ आपण शिकणार आहोत. यातला जो पहिला लॉ आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, तो शिकायच्या आधी मला पहिल्यांदा तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे की लॉ म्हणजे काय. आणि लॉचा प्रश्न जर पेपरला आला तर लॉचा प्रश्न कसा सॉल्व करायचा, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले लॉचा अर्थ काय हे मी तुम्हाला सांगतो. आपण सायन्समध्ये शिकलेलो आहोत की याने हा लॉ सांगितला, त्याने तो लॉ सांगितला, ठीक आहे. तसं इकॉनॉमिक्सचे सुद्धा खूप सारे लॉज आहे. ॲज वी नो इकॉनॉमिक्स सोशल सायन्स आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा लॉज आहेत. तर इकॉनॉमिक्समधले जे लॉज आहेत त्याचा अर्थ काय होतो ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. मी जर का तुम्हाला विचारलं काय रे बाबा, जर का तू त्याला कानाखाली मारलीस तर तो काय करेल, तुम्ही सांगा तो पण माझ्या कानाखाली मारेल. हेच जर का स्टेटमेंटच्या स्वरूपात सांगायचं ठरलं तर तुम्ही काय सांगाल, ऍक्शन हॅज रिएक्शन, बरोबर आहे. कोणतीही कृती केली की त्याचे परिणाम भोगायला आपण तयार पाहिजे. हा काय झाला लॉ, ठीक आहे. म्हणजे आपली जी जनरल ह्युमन सायकोलॉजी असते, माणसाची जी सर्वमान्य परिस्थिती असते त्याच्यामध्ये माणूस कसा वागतो हे इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये सांगणं म्हणजे काय लॉ. इकॉनॉमिक्सचा लॉचा अर्थ काय झाला की एखादी परिस्थिती असली तर माणूस कसा वागतो हे स्टेटमेंट मध्ये सांगणं म्हणजे काय लॉ. तर आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये 3 टाइपचे लॉ आपल्याला शिकायचे आहेत वर्षभरात. आणि ते लॉ अतिशय इम्पॉर्टंट आहेत एक्झाम व्ह्यू पॉइंटने. एक्झाम मध्ये त्या 3 पैकी 2 लॉ येतात म्हणजे येतातच. तर जर पेपरला लॉचा प्रश्न आला तर त्याचे उत्तर कसे द्यायचे त्याच्या स्टेप्स मी आज इकडे तुमच्याशी शेअर करतोय. सी, कोणताही लॉ जर का प्रश्न आला पेपरला तर तो प्रश्न त्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला या स्टेप प्रमाणेच काय करायचं आहे ते उत्तर लिहायचं आहे. तर यातल्या स्टेप्स कोणत्या आहेत पहा. स्टेटमेंट ऑफ द लॉ, स्टेटमेंट ऑफ द लॉ म्हणजे काय. नंबर 1, तो लॉ कोणी मांडला, तो लॉ कोणी सांगितला. आपल्याकडे बहुतेक जे लॉज आहेत ते डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे स्टेटमेंट ऑफ द लॉ मध्ये तुम्ही पहिल्यांदा काय लिहायचं, नंबर 1 तो लॉ कोणी मांडला आणि नंबर 2 त्या व्यक्तीने त्या लॉ मध्ये जे स्टेटमेंट सांगितलेलं आहे ते ॲज इट इज त्याच्याच भाषेत तुम्हाला लिहावं लागेल. भलेही तुम्हाला ते स्टेटमेंट लक्षात येऊ दे, त्याचा अर्थ लक्षात येऊ दे किंवा नाही, पण तुम्हाला ते जसंच्या तसं लिहावं लागेल, ठीक आहे. नंबर 2, एक्सप्लेनेशन ऑफ द स्टेटमेंट. त्या व्यक्तीने जे स्टेटमेंट मांडलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन सोप्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये. आपली सेकंड स्टेप काय आहे लॉ मधली, की त्या व्यक्तीने जे स्टेटमेंट मांडलेलं आहे त्याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये आपण सेकंड नंबरला लिहिणार आहोत, एक्सप्लेनेशन ऑफ द स्टेटमेंट. 3 नंबरला तुम्ही काय करणार आहात, तुम्ही जो वरती लॉ सांगितलेला आहे, तुम्ही जे वरती स्टेटमेंट किंवा त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे
ते समजण्यासाठी तुम्ही काय करणार, एखादं न्यूमरिकल एक्झाम्पल देणार आणि त्याचा टेबल तयार करणार. न्यूमरिकल एक्झाम्पल म्हणजे काय, आकडेवारी. तुम्ही तो लॉ आकड्यांच्या स्वरूपात समजावून सांगणार आणि त्याचा काय करणार, टेबल प्रिपेअर करणार आणि त्या टेबलचं एक्सप्लेनेशन देणार. तुमची तिसरी स्टेप काय, तुम्ही आकडे प्रिपेअर करणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन देणार. तुमची चौथी स्टेप आहे, तुम्ही वरती जे एक्झाम्पल दिलेलं आहे, जो टेबल दिलेला आहे, त्याच टेबलचा त्याच एक्झाम्पलचा ग्राफ प्रिपेअर करायचा. आपण ज्याला एक्स आणि वाय ऍक्सिस म्हणतो तसा ग्राफ प्रिपेअर करायचा आणि त्या ग्राफचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि त्या ग्राफचं एक्सप्लेनेशन द्यायचं. आता पॉइंट नंबर 5 आणि पॉइंट नंबर 6, ऍक्च्युली हे दोन पॉइंट लॉच्या क्वेश्चनशी रिलेटेड आहेत, पण हे दोन पॉइंट सेपरेट सुद्धा विचारले जाऊ शकतात. आय रिपीट, अझम्पशन्स आणि एक्सेप्शन्स हे दोन पॉइंट लॉच्या क्वेश्चनशी रिलेटेड आहेत, पण हे दोन पॉइंट सेपरेट सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर आता सगळ्यात पहिले अझम्पशन्स म्हणजे काय. आपल्यापैकी खूप लोकांचा हा फार मोठा गोंधळ होतो, फार मोठं कन्फ्युजन होतं. खूप लोक पाठांतर करतात की अझम्पशन्स म्हणजे काय. तर मी तुम्हाला अझम्पशन्स, मराठीमध्ये याला गृहितके म्हणतात, मी तुम्हाला अझम्पशन्सचा सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगतो. तुम्हाला एखादी गोष्ट समोरच्याला समजून सांगायची असेल, आय रिपीट, तुम्हाला एखादी गोष्ट समोरच्याला काय करायची असेल, समजून सांगायची असेल, तर समोरच्याला तुम्ही ती गोष्ट समजून सांगताना तुम्ही पहिल्यांदा त्याला काय सांगता, असं समज, जर असं झालं तर तसं होईल, तर तसं होईल, हा झाला तुमचा लॉ. आणि समज हे असं असेल तर, हे असं असेल तर, हे काय झाले, तुमचे अझम्पशन. ठीक आहे, उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाने इलेक्ट्रिक करंटला हात लावला आणि त्याला शॉक बसला, हा काय झाला लॉ, की तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिसिटीला हात लावला तर तुम्हाला शॉक बसू शकतो. आता याच्यासाठी तुम्ही समजाल काय, की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी चालू आहे, त्याचं बटन चालू आहे, म्हणजे अझम्पशन काय झालं, बटन चालू आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी वाहते, हे झालं तुमचं अझम्पशन. आणि लॉ काय झाला, की तुम्ही हात लावलं तर तुम्हाला शॉक बसेल. अझम्पशन म्हणजे काय, अशा कंडिशन्स ज्याच्यावर तो लॉ काय आहे, बेस आहे, तसं समजावं लागतं, त्याला काय म्हणतात, अझम्पशन्स. आणि एक्सेप्शन्स, एक्सेप्शन्सला मराठीमध्ये म्हणतात अपवाद. एक्सेप्शन्सला मराठीमध्ये काय म्हणतात, अपवाद. आता अपवाद म्हणजे काय, एक्सेप्शन्स म्हणजे काय, लॉ मध्ये तुम्हाला जी सिच्युएशन सांगितलेली आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कंडिशन म्हणजे एक्सेप्शन्स. म्हणजे आता समजा तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि तुम्हाला जर का कोणी सांगितलं, अरे तिकडे 50% डिस्काउंटमध्ये तुम्हाला तुमच्या पाहिजे त्या वस्तू मिळतात, तुम्ही काय कराल, 50% डिस्काउंट आहे हे पाहाल आणि तुम्हाला जेवढ्या वस्तू पाहिजे असतील त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त खरेदी कराल. हा झाला लॉ ऑफ डिमांड. तुम्ही काय सांगितलं, तुम्ही काय अज्यूम केलं इथे, की जर प्राइस कमी झाली तर आपली डिमांड काय होते, वाढते. हा झाला लॉ. पण तिथे अझम्पशन काय आहे तुमचं, की तिकडे डिस्काउंट मध्ये आपल्याला गुड्स मिळत आहेत. म्हणजे अझम्पशन काय झाले, की डिस्काउंट मध्ये गुड मिळत आहेत, हे अझम्पशन झालं. आणि एक्सेप्शन काय झालं, एखाद्या श्रीमंत माणसाला तुम्ही सांगितलं की अरे 50% डिस्काउंट मध्ये पैसे मिळत आहेत तिथे, तिथे तुम्ही जा, तर तो श्रीमंत माणूस आहे, तो काय सांगेल, मी श्रीमंत आहे, तिकडे सगळे गरीब लोक खरेदी करायला येत आहेत, मी श्रीमंत आहे, मी विकत घेणार नाही. म्हणजे जर एखाद्या वस्तूची प्राइस कमी झाली तर त्याची डिमांड वाढते, हा झाला लॉ. आणि एक्सेप्शन काय झालं, की श्रीमंत लोक प्राइस कमी झाली तर डिमांड करत नाही, उलट ते दुसऱ्या वस्तूची डिमांड करतात जी महाग असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला या कन्सेप्ट सगळ्या समजून घ्यायच्या होत्या, ज्या आपल्याला डिमांड, सप्लाय आणि डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी या तीन लॉज शिकताना लागणार आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कळलेला आहे. या कन्सेप्ट परत एकदा व्यवस्थित स्टडी करा, या स्टडी केलेल्या कन्सेप्ट परत परत रिवाइज करा. अझम्पशन्स म्हणजे अशी कंडिशन, जी कंडिशन असल्याशिवाय आपल्याला लोकांना लॉ प्रूव्ह करता येत नाही. आणि एक्सेप्शन म्हणजे काय, तर लॉ मध्ये जे काही दिलेलं आहे त्या
त्याच्या उलट घडतं, त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट घडतं, ज्याला मराठीमध्ये अपवाद असं म्हटलं जातं. अतिशय महत्वाचं लेक्चर आहे आणि अतिशय महत्वाच्या स्टेप्स आहेत तुमच्या एक्झाम मध्ये. किमान 15 ते 20 मार्कांसाठी तुम्हाला या स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे. याच्या पुढचं लेक्चर आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचं घेणार आहोत. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलेलं आहे. काही डिफिकल्टीज असतील तर माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या डिफिकल्टीज मला विचारू शकता. होप यू आर एन्जॉईंग. स्टे होम, स्टे सेफ.